नमस्कार, मी प्रवीण जोशी। मंडळी, आज अधिक श्रावण शुक्ल अष्टमी शके 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, भर पावसात महसूल विभागाची रेती माफियांवर धाडसी कारवाई, 40 लाखांचा मुद्देमाल नष्ट। तांसा धरणाचे 7ही दरवाजे उघडले, 7,700 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू। आणि श्रीरंगमधील नियोजित रस्ता रुंदीकरण 6 मीटरनं कमी केल्यानं मालमत्ता बाधित होण्याचं प्रमाण झालं कमी। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। भर पावसात महसूल विभागाची रेती माफियांवर धाडसी कारवाई झाली। ठाणे रेती बंदर, मुंब्रा, काल्हेर, कशेळी, दिवा या खाडीपात्रात मोठ्या प्रमाणात ड्रोझरच्या सहाय्यातून बेकायदेशीर रेती उत्खनन केलं जातं। याबाबत ठाण्यातील दक्ष नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर जिल्हाधिकारी प्रशासनाकडून रेती माफियांच्या मुसक्या आवळण्यात आल्या। जिल्हाधिकारी तसंच तहसीलदार युवराज बांगर यांच्या अधिपत्याखालील नायब तहसीलदार दिनेश पैठणकर आणि मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी पुन्हा एकदा वाळू माफियांवर धडक कारवाई केली। ठाणे तालुक्यामार्फत सतत दर 7 दिवसांनी कारवाई करण्यात येते। खाडीमध्ये देखील बोटिंगवरून वाळू माफियांना धडा शिकवला जातो। ठाणे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून देखील ठाणे तालुक्याचं नायब तहसीलदार आणि त्यांचे सहकारी तलाठी युवा मंडळाधिकारी याने मुंब्रा खाडीमध्ये मोठी कारवाई केली असून 40 लाखांचा मुद्देमाल पाण्यात बुडवून टाकलाय। वास्तविक ही जबाबदारी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची आहे। सागरी किनारा पोलीस देखील यांच्यामध्ये ठोस कारवाई करू शकतात। मेरीटाईम बोर्ड, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड तसंच सागरी किनारा पोलीस यांच्याकडे पूर्णतः यंत्रणा असते, बोटी असतात, यंत्रसामुग्री देखील असते। पण महसूल विभागाकडे कुठल्याही प्रकारच्या बोटीवर यंत्रसामुग्री नसतात, तरी देखील ठाण्यामध्ये सतत अशा कारवाया महसूल विभागामार्फत केल्या जातात। ठाण्याचे नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी 40 लाखांचा मुद्देमाल पकडून तो पाण्याबाहेर आणणं अशक्य असल्यामुळं पाण्यात बुडवून टाकला। पुन्हा एकदा महसूल खात्यानं दाखवून दिलेलं आहे की यंत्रसामुग्री नसताना देखील महसूल विभाग आपली कारवाई पार पाडतोय। तांसा धरण ओसंडून वाहत आहे। आज पहाटे 4:30 सुमाराला तांसा धरण भरून व्हायला सुरुवात झाली। आता धरणाचे 7ही दरवाजे उघडण्यात आले असून 7,700 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जिल्हा प्रशासनानं तांसा धरणाखालील आणि नदीच्या परिसरातील जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी, पालघर या जिल्ह्यातील वसई तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। जिल्ह्यात असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या तांसा धरण परिसरात सातत्यानं सुरू असलेल्या पावसामुळं धरण ओव्हरफ्लो झालं आहे। धरणाचे 7ही दरवाजे उघडण्यात आले असून 7,700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। कळवा मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निधी वाटपावरून नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली होती, त्यावर आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं हल्लाबोल केलाय। आव्हाडांना खरं तर आनंद व्हायला हवा की आपल्या मतदारसंघात विकासासाठी निधी येतोय, मात्र ते दुःखी आहेत कारण त्यांच्या मर्जीतील ठेकेदाराला कंत्राट मिळणार नाही आणि टक्केवारी खाता येणार नाही, याची त्यांना चिंता सतावते आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी केलाय।
ज्या नगरसेवकांनी आमदार बनवलं त्यांची लायकी काढली पैसे खातात म्हणून टीकाही केली याचा अर्थ तुम्ही खात होतात म्हणूनच तुम्हाला असं वाटलं. इतर खात आहेत उलट आम्ही तर खासदार श्रीकांत शिंदे यांना धन्यवाद देतो. अनेक वर्ष रखडलेल्या विकास कामांसाठी त्याने निधी मिळवून दिलाय. तुम्ही पैसे खाल्ले म्हणून मुंबऱ्यामध्ये स्थिती काय झाली आहे ती बघा. आता मात्र विकास कामं जोरात आणि जोमात होणार आहेत. आम्ही जितेंद्र आव्हाड यांच्याकडे मागणी करतो की त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याबाबत जो शब्द वापरलाय तो मागे घ्यावा आणि त्यांची माफी मागावी अशी मागणी देखील नजीब मुल्ला यांनी केली. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसवर असणाऱ्या जितेंद्र आव्हाडांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी अजित पवार गट सरसावलाय. अजित पवार गटानं स्वतःच वेगळा पक्ष कार्यालय निर्माण केलं असून त्याच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अध्यक्ष सुनील तटकरे येणार आहेत. त्यानिमित्तानं ठाण्यात राष्ट्रवादी अजित पवार गट जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे. उद्या म्हणजे गुरुवारी संध्याकाळी हा उद्घाटन सोहळा होणार आहे. नांदेड इथं झालेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्यानं पहिला क्रमांक पटकावलाय. भारताचे माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत चुरशीच्या लढईत महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यातून तब्बल 444 स्पर्धकांनी भाग घेतला होता. माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीचं औचित्य साधून महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन नांदेड जिल्ह्याच्या वतीनं नांदेड इथं आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला राज्यभरातून उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यातून 400 अधिक दिग्गज खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेच्या फायनल स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्याविरुद्ध पुणे जिल्हा यांचा अंतिम सामना लंगडा होता. हे पाहण्यासाठी प्रेक्षकांनी खूप गर्दी केली होती. यामध्ये ठाणे गटानं प्रथम पारितोषिक पटकावून ठाण्याचा बहुमान वाढवला. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन कार्यक्रम संपन्न झाला. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वे पथ ठाणे 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील जप्त किमती मुद्देमाल परत घेण्यासाठी फिर्यादी नागरिकांनी तातडीनं ठाणे नगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी केलंय. ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील किमती मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये 5 सोन्याच्या लगडी 67.64 ग्रॅम 1 कोल्हापुरी साज 2 चांदीच्या अंगठ्या 3 सोन्याच्या अंगठ्या 11 ग्रॅम इत्यादी जप्त करण्याला आलेला मुद्देमाल बऱ्याच कालावधीपासून पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षामध्ये जमा आहे. या प्रकरणातील फिर्यादींचे पत्त्यावर ते आढळून आले नाहीत या किमती मुद्देमालाची निर्गती करणं गरजेचं असल्यानं गुन्ह्याची खबर देणाऱ्या फिर्यादींनी प्रथम खबरी अहवाल आधार कार्ड या कागदपत्रांसह तातडीनं पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा अन्यथा हा मुद्देमाल सरकार जमा करण्यात येईल असं आवाहन देशमुख यांनी केलं आहे. मीनाताई ठाकरे चौक ते वृंदावन बस थांबा या रस्त्याचं नियोजित रुंदीकरण 6 मीटरनं कमी केल्यानं मालमत्ता बाधित होण्याचं प्रमाण देखील कमी झालंय.
याबाबत आमदार संजय केळकर यांनी पाठपुरावा केल्यानं श्रीरंग सहनिवास संस्थेच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. संबंधित रस्ता सध्या 15 मीटर रुंद असून शेवटच्या महासभेत ठाणे महानगरपालिकेनं तब्बल 24 मीटर रुंद करण्याचा ठराव केला. यावेळी आम्हाला विश्वासात न घेता हा ठराव केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या रुंदीकरणामुळं रस्त्याच्या दुतर्फा श्रीरंग सोसायटीतील अनेक बंगले आणि इमारती मोठ्या प्रमाणात बाधित होणार होत्या. याबाबतचं गांभीर्य लक्षात घेऊन सोसायटी कमिटीनं आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली. श्रीरंग सोसायटी अंतर्गत 25 युनिटमध्ये 124 बंगले आणि इमारती असून त्यांना महसूल विभागाकडून 1,00,000 रुपयांच्या अकृषिक कराची नोटीस बजावण्यात आली होती. आमदार संजय केळकर यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून ती रद्द करून घेतली तर त्यांच्याच प्रयत्नानं प्रॉपर्टी कार्डावर प्रथमच या इमारतींची नावं दाखल करण्यात आली. रस्ता रुंदीकरणाबाबत केळकर याने आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून या रस्त्याचं रुंदीकरण कमी करण्याबाबत पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन 24 मीटरऐवजी 18 मीटर रुंदीकरण करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. या निर्णयामुळं मालमत्ता बाधित होण्याचं प्रमाण कमी होणार असून मीनाताई ठाकरे चौक ते वृंदावन बस थांबा या रस्त्याच्या दुतर्फा बाहेरील भागातील रहिवासी त्यांची वाहनं उभी करतात, त्यामुळे 15 मीटर रस्त्याची मोठीच कोंडी होते. ही अनधिकृत पार्किंग हटवली तर रस्ता मोकळा होऊन रुंदीकरणाची गरजच भासणार नाही. तसंच याआधी विचाराधीन असलेला राबोडी ते सेवा रस्ता व्हाया वृंदावन हा रस्ता पुनरुज्जीवित करावा, म्हणजे श्रीरंगमधील रस्त्यावरील ताण कमी होईल असं मत सचिव शशिकांत परब यांनी मांडलंय. NRC वसाहत धोकादायक ठरवल्यानं कामगार संतप्त झाले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं मोहने इथल्या NRC कॉलनीमधील सर्व इमारती धोकादायक असल्याचं सांगितल्यानं रहिवासी कामगारांच्या कुटुंबियानं NRC व्यवस्थापकांनी भर पावसात विस्थापित करण्यासाठी नोटिसा बजावल्या असल्याचा आरोप NRC कामगार आणि महाराष्ट्र जनरल कामगार युनियन यांनी नोटीस मागे घ्यावी या मागणीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर मोर्चा काढत आंदोलन केलं. यावेळी कामगार आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पालिका मुख्यालयासमोर घोषणाबाजी करून आपला निषेध व्यक्त केला. तर दुसरीकडे महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे भूषण सामंत यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं. या कामगारांना न्याय देण्याची मागणी केली. जर कामगारांना न्याय मिळाला नाही तर त्यांच्या हक्कासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याचा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला आहे. अवघ्या 5 दिवसात हेदूपाडा पुलाचं विद्यार्थ्यांच्या हस्तेच लोकार्पण करण्यात आलं. शहापूर तालुक्यातील आदिवासी बहुल आणि दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या पिवळी ग्रामपंचायत हद्दीतील हेदूपाडा या 20 ते 25 घरांच्या वस्तीवरील विद्यार्थ्यांना भर पावसात शाळेत जाण्यासाठी जीर्ण झालेल्या लाकडी साकव पार करून जीवघेणा प्रवास करावा लागत होता. याबाबतचं वृत्त प्रसारित होताच ह्या गंभीर समस्येची बाब राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनाला येताच तात्काळ दखल घेत त्याने जिल्हाधिकारी आणि तालुका प्रशासन यांना आदेश देऊन या ठिकाणी मजबूत लोखंडी पुलाची उभारणी करण्याचे आदेश दिले होते. प्रशासनानं 5 दिवसात या पुलाचं बांधकाम पूर्ण करून मुख्यमंत्र्यांचं विशेष कार्य अधिकारी तथा मुख्यमंत्री आरोग्य कक्षाचे समन्वयक मंगेश चिवटे यांच्या उपस्थितीत शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचं वाटप देखील करण्यात आलं. तर उपस्थितांनी जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन तिथलं मध्यान्ह भोजन आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची विचारपूस केली. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत
ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। भर पावसात महसूल विभागाची रेती माफियांवर धाडसी कारवाई, 40 लाखांचा मुद्देमाल नष्ट। तांसा धरणाचे 7 दरवाजे उघडले, 7,700 क्यूसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू। आणि श्रीरंगमधील नियोजित रस्ता रुंदीकरण 6 मीटरनं कमी केल्यानं मालमत्ता बाधित होण्याचं प्रमाण देखील झालं कमी। तर या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर पण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।